गडिंग्लज शहरात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री सुरू असल्याचं प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्या निदर्शनास आलं त्यानुसार छपा टाकल्यावर हलकर्णी इथं बेकायदेशीर दारूसाठा आढळून आला या धडक कारवाईत मोबाईल टॉवरच्या रूममध्ये असणारा सव्वीस हजार तीनशे बावीस रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून गडिंगलज शहर आणि परिसरात चोरून दारू विक्री सुरू आहे प्रांताधिकारी संगीता चौगले यांना त्याची माहिती मिळाली आज दुपारी एकच्या सुमारास हलकर्णीतील बस स्टँडच्या चौकापासून जवळच असलेल्या मोबाईल टॉवरच्या गार्डरूम मध्ये दारूचा बेकायदा साठा अडवून आला त्यामध्ये विदेशी बनावटीच्याही दारूचा समावेश आहे गडिंगलस तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रांताधिकारी चौगले यांनी दिला दरम्यान चंद्रकांत शिवपुत्र गुरुवान गोळ या संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे सव्वीस हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला तर बेकायदेशीर दारू विक्री करण्यास परवानगी दिल्याबद्दल संबंधित मोबाईल टॉवर कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे